वेलकम टू सनशाईन अकॅडमी। आज आपण 8वीचा जो इकोसिस्टीम हा जो चॅप्टर आहे, इकोसिस्टीम हा चॅप्टर आपण या ठिकाणी पाहणार आहोत, जो की महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये आपल्याला या ठिकाणी मिळतो किंवा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो। आता इकोसिस्टीम म्हटल्यानंतर आपण आपल्या आसपास पाहतो की अनेक प्रकारचे लिव्हिंग थिंग्स आहेत, त्याच पद्धतीने नॉन लिव्हिंग थिंग्स या ठिकाणी असतात। लिव्हिंग थिंग्सला आपण म्हणतो बायोटिक फॅक्टर्स, नॉन लिव्हिंग थिंग जे आहेत त्यांना आपण म्हणतो अबायोटिक फॅक्टर्स। आता बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स यांच्यामधलं जे काही रिलेशन्स या ठिकाणी आहे किंवा यांच्यापासून जे काही एक प्रकारचं जे स्ट्रक्चर बनतं त्याला आपण काय म्हणत असतो, इकोसिस्टीम म्हणतो। मग आता ही जी इकोसिस्टीम आहे, ते इकोसिस्टीममध्ये आपण पाहिलं की लिव्हिंग नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत किंवा त्यांचे त्या ठिकाणी इंटरॅक्शन्स आहेत, म्हणजेच आपण काय म्हणतो बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स अँड देअर इंटरॅक्शन्स फॉर्म अँड इकोसिस्टम्स। आता बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्समधले जे इंटरॅक्शन्स आहेत त्यापासून काय होते, इकोसिस्टम फॉर्म होते किंवा त्या ठिकाणी इकोसिस्टम या ठिकाणी आपण पाहू शकतो। मग आता अशी जी इकोसिस्टम्स आहेत त्या इकोसिस्टमचे कंपोनंट्स कोणकोणते आहेत किंवा त्याचे वेगवेगळे जे पार्ट्स आपण म्हणतो किंवा जे वेगवेगळे जे कंपोनंट्स आहेत, कंपोनंट्स कोणकोणते, व्हॉट आर द कंपोनंट्स ऑफ द इकोसिस्टम। हियर वी से सिम्पली व्हॉट इज द इकोसिस्टम, इट्स अ सिम्पली बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स अँड देअर इंटरॅक्शन फॉर्म अँड इकोसिस्टम्स, ऑर इन अदर वर्ड्स बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स इंटर रिलेशनशिप्स फॉर्मिंग द इकोसिस्टम्स फॉर द व्हॉट एवर द स्ट्रक्चर फॉर्म बिकॉज ऑफ द इंटर रिलेशनशिप बिटवीन द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स इज नथिंग बट द इकोसिस्टम। देन हियर इकोसिस्टम इज सिम्पली डिवाइडेड इन टू द टू पार्ट्स, वी सिम से अबायोटिक फॅक्टर्स अँड बायोटिक फॅक्टर्स। फर्स्टली वी सी अबायोटिक फॅक्टर्स। अबायोटिक फॅक्टर्स आपण प्रथम पाहूया। मग आता अबायोटिक फॅक्टर्स, इन अबायोटिक फॅक्टर्स देर आर द टू टाइप्स ऑफ द अबायोटिक फॅक्टर्स, फिजिकल अँड द केमिकल। इन फिजिकल फॅक्टर्स इट्स अ इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस, व्हाईल इन केमिकल फॅक्टर्स इट्स अ ऑर्गॅनिक सबस्टन्सेस। फिजिकल फॅक्टर्स आर नथिंग बट द इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस। इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस व्हॉट आर द इन कंपोनंट्स देअर, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम, सोडियम। मीन्स जे काही वेगवेगळे जे गॅसेस आहेत, जे काही इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत, ते सगळ्याचे सगळे कुठे जातात, फिजिकल स्ट्रक्चरमध्ये जातात किंवा फिजिकल फॅक्टर्समध्ये जातात। त्या फिजिकल फॅक्टर्समध्ये वेगवेगळे गॅसेस वगैरे आपण पाहिलं की त्यांना इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस म्हणतो। त्यानंतर सेकंडली वी से देर आर द केमिकल फॅक्टर्स इन अबायोटिक। केमिकल फॅक्टर्स म्हटल्यानंतर त्या ठिकाणी दीज आर द ऑर्गॅनिक सबस्टन्सेस। दीज ऑर्गॅनिक सबस्टन्सेस, व्हॉट आर दीज ऑर्गॅनिक सबस्टन्सेस, प्रोटीन्स, लिपिड्स, कार्बोहायड्रेट्स, दीज आर द ऑर्गॅनिक सबस्टन्सेस, और दीज आर द कार्बन मेड सबस्टन्सेस। ज्यापासून ऑर्गॅनिक सबस्टन्सेस म्हटल्यानंतर जे काही वेगवेगळ्या प्रोडक्ट्सपासून एकत्रित येतात आणि ते जे सबस्टन्स बनतात त्यांना आपण काय म्हणतो, ऑर्गॅनिक सबस्टन्सेस म्हणतो। त्यामध्ये कोणकोणते असतात, प्रोटीन्स आहेत, लिपिड्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, दीज आर ऑल इन्क्लुडिंग अ केमिकल फॅक्टर्स, दीज आर नथिंग बट द अबायोटिक फॅक्टर्स। अबायोटिक फॅक्टर्स नंतर आपण सेकंड पार्ट पाहूया, बायोटिक फॅक्टर्स। आता बायोटिक फॅक्टर्स म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल या ठिकाणी बायोटिक म्हटल्यानंतर काय, लिव्हिंग थिंग्स आहेत। लिव्हिंग थिंग्समध्ये आपण दोन पद्धतीचे लिव्हिंग थिंग्स पाहत असतो, एक असतात प्लांट्स आणि सेकंड आहेत आपल्याला माहिती ॲनिमल्स। आता प्लांट्स आणि ॲनिमल्स आपण डिवाइड करत असताना या ठिकाणी काय करत असतो, व्हॉट आर द दे मेकिंग द देअर ओन फूड मटेरियल। प्लांट्स आपण काय करतो, त्यांचं ते स्वतःचं फूड मटेरियल बनवतात, त्यांना आपण म्हणतो ॲटोट्रॉप्स। आणि जे स्वतःचं फूड मटेरियल स्वतः बनवू शकत नाही त्यांना आपण काय म्हणतो, हेटरोट्रॉप्स, की जे स्वतःच्या अन्नासाठी दुसऱ्यांवरती अवलंबून आहे अशांना आपण म्हणत असतो हेटरोट्रॉप्स। मीन्स दीज बायोटिक फॅक्टर्स आर बेसिकली व्हेन वी से दीज आर द टू टाइप्स, ॲटोट्रॉप्स अँड हेटरोट्रॉप्स। देन इट्स वन्स अगेन डिवाइड इन टू द थ्री पॉइंट्स, बट हियर ऍज अवर सिलॅबस वी डिवाइडेड इन टू द थ्री पार्ट्स। इट्स अ फर्स्ट वन प्रोड्युसर्स, कंज्युमर्स अँड डिकम्पोजर्स। आता या ठिकाणी जे बायोटिक फॅक्टर्स आहेत, बायोटिक फॅक्टर्स काय झाले, प्रोड्युसर्समध्ये आहेत, कंझ्युमर्स आहे, डिकम्पोजर्स, असे तीन ग्रुप्समध्ये या ठिकाणी हे काय झालेले, डिवाइड झालेत। आता प्रोड्युसर्समध्ये कोण आहेत, फक्त प्लांट्स, जे काही प्लांट्स या ठिकाणी अर्थवरती प्रेझेंट आहे ते सगळेचे सगळे प्लांट्स कशामध्ये येतात, प्रोड्युसर्समध्ये येतात। त्यानंतर कंझ्युमर्स, कंझ्युमर्स म्हणजे जे डिपेंड्स आहेत प्रोड्युसर्सवरती,
त्यांना आपण म्हणतो कंज्युमर्स. ते कोणते आहेत? ॲनिमल्स. वेगवेगळे जे ॲनिमल्स आहेत ते ॲनिमल्स या ठिकाणी आहेत. आता ॲनिमल्समध्ये सुद्धा तीन कॅटेगरी आपण करतो, प्रायमरी कंज्युमर्स, सेकंडरी कंज्युमर्स, टर्शरी कंज्युमर्स. आता प्रायमरी कंज्युमर्स म्हटल्यानंतर जे साधारणतः ग्रासेस आणि प्लांट्स डायरेक्टली खातात त्यांना आपण काय म्हणतो? प्रायमरी कंज्युमर्स. जे सेकंडरी कंज्युमर्स, सेकंडरी कंज्युमर्स म्हणजे जे ह्या प्रायमरी कंज्युमर्सवरती डिपेंड आहे, छोटे छोटे ॲनिमल्स. आता प्रायमरी कंज्युमर्स आपण म्हणूया की हरिण हे प्रायमरी कंज्युमर आहे, किंवा त्याच्यानंतर आपण म्हणूया रॅबिट, रॅबिट हे प्रायमरी कंज्युमर्स आहे. प्रायमरी कंज्युमर्स आहे त्याच्यावर, किंवा त्या ठिकाणी रॅट घेतला तुम्ही तर रॅट हा प्रायमरी कंज्युमर्स आहे. मग सेकंडरी कंज्युमर्स कोणता झाला? रॅटला कोण खातो? स्नेक खातो, म्हणजे तो झाला सेकंडरी कंज्युमर्स. आता स्नेकला थर्ड वन टर्शरी कंज्युमर्स. स्नेकला कोण म्हणजे या ठिकाणी जे काही स्नेकला खाणारे ईगल वगैरे, ईगल वगैरे हे काय झाले? टर्शरी कंज्युमर्स, किंवा त्यांना आपण म्हणतो टॉप कंज्युमर्स. इज इट? तर या पद्धतीचे ॲनिमल्स आपण या ठिकाणी म्हणतो. त्यानंतर तिसरा जो आहे ना डिकम्पोजर्स. डिकम्पोजर आर नथिंग बट द मायक्रोब्स. म्हणजेच कोणताही ॲनिमल किंवा कोणताही प्लांट ज्या की ज्यावेळेस त्याचा डेथ होतो, त्याचं लाईफ संपतं, लाईफ स्पॅन संपतो, त्यानंतर त्याचा डेथ झाल्यानंतर ते काय होतं? कुजायला सुरुवात होते. आता हे कुजणं ॲटोमॅटिक होतं का? नाही होत. त्याला काय आहेत? वेगवेगळे जे मायक्रोब्स आहेत ते मायक्रोब्स काय करतात? त्याला कुजवण्याची प्रोसेस करतात, त्याचं डिकम्पोजिशन घडवून आणतात. आणि डिकम्पोजिशन घडवून आणल्यानंतर पुन्हा त्याच्यातले जे काही ऑर्गॅनिक मटेरियल आहे, त्याच्यातलं जे इनऑर्गॅनिक मटेरियल आहे, त्याचं काय केलं जातं? सेपरेशन केलं जातं. आणि हे जे काही डिकम्पोजिंगसाठी जे काही मदत करतात, जे काही मायक्रोब्स आहेत किंवा जे काही बॅक्टेरिया आहेत त्यांना आपण काय म्हणतो? दीज आर कॉल्ड एज द मायक्रोब्स. दीज नोन एज द डिकम्पोजर. दिस इज द कॉम्पोनंट्स ऑफ द इकोसिस्टम.